राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कोंडाईबारी घाटात बस अपघातातील जखमींना योग्य वेळी मदत करून त्यांचे प्राण वाचवणारे नवापूर तालुक्यातील खाणापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील सुरेश गावित यांना नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जीवनदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या वतीने 32वा रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आज सोमवारी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, सामाजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कोंडाईबारी घाटात बसचा भीषण अपघात झाला होता. अपघाताचे वृत्त समजताच नवापूर तालुक्यातील खाणापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील सुरेश गावित यांनी जीवाची पर्वा न करता जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, त्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचलेत. या कार्याची दखल घेऊन नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या हस्ते आज सोमवारी जीवनदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मी सरपंच खानापूर, आज माझ्या हद्दीतील मोरकरंजा गावातील जवळील मागच्या वेळेस 21 तारखेला जो बसचा अपघात झाला होता, त्या अपघातात आम्ही राष्ट्रीय महामार्ग 6 वरील कोंडाबारी या घाटातील झालेल्या बस अपघातात जखमींना आम्ही मदत केली होती, त्याबद्दल आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय, आज जिल्हाधिकारी आणि SP साहेब यांनी आज आमचा सत्कार करून आमचं